मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आज आपण कलौंजी या मसाल्यातील पदार्थाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर युनानी व आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये केला जातो. तर आज आपण कलौंजी म्हणजे नक्की कोणता पदार्थ, यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात, कलौंजी खाण्याचे फायदे व नियम याविषयी बोलणार आहोत. मित्रांनो, भारतीय स्वयंपाकघर हे खरं तर औषधी पदार्थांचा खजानाच आहे. यात आढळणाऱ्या पदार्थांचा वापर आजार होऊ नये अथवा एखाद्या आजारादरम्यान केला जातो. काही मसाल्यातील पदार्थ तर असे देखील आहेत ज्यांचा वापर खाण्यात केल्याने पदार्थांच्या चवीत वृद्धी तर होतेच व त्याचबरोबर त्याची पौष्टिक मूल्यही वाढतात, परंतु अनेकांना याविषयी माहिती नसल्याने त्यांचा योग्यरित्या वापर केला जात नाही. तर आज आपण अशाच एका पौष्टिक पदार्थाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे कलौंजी. मित्रांनो, कलौंजी या पदार्थाचा इतिहास खूप जुना आहे. पुरातन काळापासून या पदार्थाचा वापर एशिया, आफ्रिका, अरब सारख्या देशांमध्ये केला गेला आहे. याचा वापर केवळ मसाल्याचा प्रकार म्हणूनच नव्हे तर औषधी म्हणून देखील केला जायचा. कलौंजी हे एक प्रकारचं बियाणं आहे, ते काळ्या रंगाचं असतं. याचं शास्त्रीय नाव नायगेला सटायवा आहे, याला ब्लॅक क्युमिन असं देखील म्हटलं जातं. कलौंजी हे रेणू कुलेसी कुळातील वनस्पती आहे. ही वनस्पती 20 ते 30 मीटर उंच वाढते. याच्या फुलांचा रंग पांढरा व हलक्या निळसर रंगाचा असतो. फळं मोठी गोलाकार असतात, ज्याच्या आत काळ्या रंगाच्या बिया असतात. या बियांचा वापर पदार्थांमध्ये विशेष सुगंध, स्वाद व खुसखुशीतपणा येण्याकरिता केला जातो. कलौंजीच्या बियांचा वापर भाज्या, डाळी, सॅलड्स, पराठे, कोशिंबीर, पुलाव इत्यादींमध्ये केला जातो. कलौंजीच्या बियांना हवाबंद डब्यात ओलाव्यापासून दूर ठेवावं, जेणेकरून त्यांचा स्वाद व सुगंध टिकून राहतो. कलौंजीच्या बियांमध्ये औषधी गुण आहेत, कारण यात अनेक पोषक तत्वे आढळतात, जसं की फायबर्स, अमिनो ॲसिड्स, आयन, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, नियासिन, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, अँटीऑक्सिडंट्स, इसेन्शियल ऑइल्स इत्यादी. म्हणूनच याचं सेवन केल्याने आपल्या शरीराला फायदेही बरेच मिळतात, जसं की कलौंजी हा असा पदार्थ आहे ज्याच्या नियमित सेवनाने शरीराला लोह व खनिजांचा पुरवठा होत असतो. कलौंजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असल्याने आपल्या शरीराचं गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. कलौंजीचा वापर केसांच्या उपचाराकरिता केला जातो. केस गळती रोखण्यासाठी कलौंजीच्या तेलाचा वापर केल्यास फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी देखील कलौंजी खूप प्रभावी आहे. कलौंजीमध्ये लिपिड कमी करण्याचे गुण आहेत, म्हणूनच डाएट फूडमध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो. मित्रांनो, कलौंजी कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास व ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं, ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. कलौंजीमध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटी इन्फ्लमेटरी गुण आढळतात. कलौंजी खाल्ल्याने स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. तसंच याचं सेवन केल्याने न्यूरोलॉजिकल प्रणालीवर याचा सकारात्मक प्रभाव होतो. कलौंजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे सर्दी व खोकल्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. यात अँटी कॅन्सर गुण आढळतात. कलौंजी ऑइल डोक्यावर चोळल्याने डोकेदुखीवर आराम मिळतो. कलौंजीचं तेल हिरड्यांना लावून घासल्यास दात मजबूत होतात. कलौंजी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. अशा तऱ्हेने कलौंजी खाण्याचे फायदे बरेच आहेत, म्हणूनच नियमित याचं सेवन जरूर करावं. पण त्याचबरोबर याविषयीचे थोडे नियम जाणून घेणंही गरजेचं आहे. ते म्हणजे कलौंजीच्या तेलाचा वापर करण्या अगोदर त्यापासून ॲलर्जी आहे का हे चेक करून घ्यावं. कलौंजीचा वापर मसाला म्हणून करत असल्यास काहीच हरकत नाही, परंतु एखाद्या आजारावर औषधी म्हणून याचं सेवन करण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भवती व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचं सेवन करावं. कलौंजी याची तासीर उष्ण असल्याने पित्त व उष्णतेचा त्रास असलेल्याने याचं सेवन प्रमाणात करावं. तर मित्रांनो, आज आपण कलौंजी या मसाल्यातील पदार्थाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.